तर इकडे यवतमाळमध्ये परिस्थिती पुराची गंभीर आहे. यवतमाळ जिल्ह्यात प्रलंकारी पुरानं शेतपिकं उद्ध्वस्त केली, शेतशिवार अक्षरशः खरवडून निघाली आहेत. भविष्यात तिथं शेती होणार नाही अशा प्रकारे शेतातली जमीन पिकांसह वाहून गेल्यानं आता करायचं काय असा प्रश्न इथल्या शेतकऱ्यापुढे पडलाय. गेल्या 5 दिवसांपासून पावसानं यवतमाळमध्ये घातलेला धुमाकूळ शेतकऱ्यांच्या जीवावर उठलाय. पुराचा सर्वाधिक फटका बसलाय तो महागाव तालुक्याला. गेल्या वर्षीचा दुष्काळ, फसवी कर्जमाफी, सावकारी कर्ज अशा संकटांना तोंड देत यंदा कशाबशा पेरण्या झाल्या. पीकही चांगलं आलं, मात्र आभाळ फाटलं आणि शेतकऱ्यांच्या साऱ्या स्वप्नांचा चुराडा झाला. आणि आल्याच्या नंतर सगळं खड्डून नेलेलं आहे. कापूस होत, निसर्गाच्या याच्यानं सगळं तारा फिरून तुटून आहे, 6 खांबे तुटून आहे पलाटी. त्याच्यानंतर आम्हाला काहीतरी याचं भेटलं पाहिजे असा अपेक्षा चालू आहे आमचा. आता जमीन सगळं खड्डून गेलेली आहे. बोंडावर आलेली कपाशी, सोयाबीन, तूर वाहून गेली आहे. जिल्ह्यात झालेल्या शेतीच्या नुकसानीचा महसुली आकडा 23,000 हेक्टर असला तरी 1,00,000 हेक्टर वरील पिक पावसाच्या तडाख्यात भुईसपाट झालीत. हे आपत्काली आमच्या शेतात आलेली आहे आणि भरपूर आमचे काय हा शेत सगळे वाहून गेले. वाहून गेलं माल तर गेलं गेलं, आमची जमीन तर नष्ट झालेली आहे. नष्ट झाले, आमचे वावरातले पोलं पडले. आमच्या अधिकाऱ्याला फोन केलं, फोन आतापर्यंत यायला 1 माणूस बी नाही आहे. 24 घंटा झाला आमच्या गावाला, 1 माणूस भेट दिला नाही आतापर्यंत. निसर्गाच्या लहरीपणापुढे कुणाचं काय चालतं, पण बळीराजा तू लाखांचा पोशिंदा, खचून जाऊ नकोस. खरीपात जे गेलं ते गेलं, आता रब्बीची तयारी कर. सरकारी मदत मिळेलच, पुन्हा नव्या दमानं सुरुवात कर. श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ.